नमस्कार मैत्रिणींनो, मी सीता नेहरे, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे कटोरी आळूवडी। ही आळूवडी एवढी झटपट होती की आपल्याला उकडायला पण लागणार नाही, काय नाही, अशीच आळूवडी होती। लगेच होती, पटकनी आणि एवढी अप्रतिम होती आणि कमी वेळात होती। तर मी आता लसूण घेतला, आलं घेतलं, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेते, हे पहा, आणि जिरे एक चमचा घ्यायचा। एकदम मस्त ही आळूवडी आहे आणि हे सर्व वाटून घ्यायचं, संपूर्ण बारीक असं माहीम वाटून घ्यायचं छान। तर मी आता वाटून घेते छान, आणि दुसरी आता परत दाखवते। तर मी आता जवळजवळ मी याला ना पाव किलो पीठ घेणार आहे, चण्याचं पीठ आहे, डाळीचं पीठ पाव किलो घेणार आहे। ह्याला घट्ट पीठ मग लागतं, तर हो आळूवडी होती। ह्याच्यात मी चाट मसाला पण टाकणार आहे, आंबट तिखट असतो ना, आंबट असतो ना तो टाकणार आहे। म्हणजे आंबट पण होती आणि छान लागते। तर आता मग पुढे बघा, मी आता याच्यात टाकलेली आहे हळद एक चमचा भरून। हे चाट मसाला आहे, आंबट तिखट म्हणजे असं आमचूर मसाला म्हणतात ना तो, आंबट होण्यासाठी हा आहे। आणि टाकणार आहे मग याच्यात आता मी हे झालं का टाकून संपूर्ण, सफेद तीळ टाकणार आहे, हे पहा, सफेद तीळ आपल्याला आवडेल तेवढे टाकायचे, ते छान दिसतं सफेद तीळ आणि आपल्याला पौष्टिक पण आहेत ना सफेद तीळ, खावंच सफेद तीळ चांगलं असतं, ते शरीरासाठी आपल्या खूप उत्तम आहे सफेद तीळ। आणि ह्या आळूवडी ना तुम्ही पाहिली बी नसेल कधी, अशी आळूवडी आहे। हे बघा, ओवा टाकलेला आहे मी, हे डाळीचं पीठ असल्यामुळं पोटासाठी छान असतो ओवा, म्हणजे कोणाचं पोट हे ओढत असलं तर मीठ टाकायचं। हे आमचूरनी आमचूर मसाला असतो ना, त्याने खूप वेगळी टेस्ट येते त्याला। आणि थोडंसं तेल टाकणार आहे मी त्याच्यात, हा मसाला टाकते वाटता म्हणजे भिजवतानी तेल टाकायचं थोडंसं। आता हे मी दाखवलं नाही तुम्हाला, आधीच टाकलं होतं तुम्ही तेल टाकायचं, थंडच तेल टाकायचं। आता पाणी मी भिजून घेऊन दाखवते, भिजवते किती घट्ट भिजवायचं ते, हे पहा, अशी घट्ट भिजवायचं, एकदम घट्ट करायचं पीठ। जसं आपण आळूवडी उकडून करतो ना तशी नाही करायचं, ही आळूची कटोरी म्हणतात ना, मी ते बनवणार आहे। तर हे असं पीठ लागतं, घट्ट पीठ लागतं त्याला। हे सगळं पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं, मस्त कन्सिस्टन्सी अशीच हवी त्याला। आता मी पाणी घेणार आहे, पाणी ते शीर आहे ना त्याला लाटून घ्यायचं, म्हणजे ती शीरमध्ये हे होणार नाही, अशी उंचवर येणार नाही, अशी आपली वडी एकदम गोल गरगरीत होईल। आणि ते शीर काढून टाकलं तर टाकायची, नाही टाकलं तरी उत्तम असते शीर, चांगलं आहे ते, शिराबिरा असं खावं चांगलंच असतं। तर कोणते असं प्रॉब्लेम येतो वडी बनवायला ना, म्हणून काढून टाकतात। मी पण कधी कधी काढते, पण आत्ता ह्यावेळेस मी काढणार नाही आहे, असंच ठेवते। हे पहा, सर्व पानांना मी करून घेते। पानं जेवढी मोठी असेल ना तेवढी छान होती वडी ही, जेवढं पाणी मोठं असेल तेवढं घ्यायचं। आता असं घट्ट पीठ लावायचं, एकदम सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आणि घट्ट लावून घ्यायचं छान। तुम्ही ही वडी कधी पाहिली पण नसेल अशी वडी आहे। आणि ही वडी तुम्ही किती 10-15 दिवस ठेवली ना तरी पण राहणारी वडी, तिला काही होणार नाही, पॅक करून ठेवली ना कुरकुरीत राहणार, एकदम छान लागती पण छान, आणि एकदम कसं भाकरवडी कशी असती त्या पद्धतीने ला होणार, तर एवढी छान लागती। मसाला पण त्याच पद्धतीने घातलेला आहे मी, भाकरवडीचा घालतो ना तसाच मसाला घातलेला आहे। पण आळूवडीची टेस्ट दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने लागती, छान लागती ती, तुम्ही करून पहा कधी पण, मस्त लागते। आणि असं ठेवायचं एक पान, बघा तीन पानं अशी ठेवली ना, तर असं एक पान ठेवायचं इकडून, त्याला पण लावून घ्यायचं इकडून एक पान ठेवायचं, वेगळ्या पद्धतीने बघा, मी तुम्ही लक्ष देऊन ऐका, वेगळ्या पद्धतीने मी त्याला बांधणार आहे वडी, हे पहा, असं एक ठेवायचं, असं छान सगळीकडून पीठ लावायचं, पण मोकळी जागा ठेवायची नाही, सगळीकडून पीठ लावून घ्यायचं असं मस्त। आणि मग आता इकडून ह्या बाजूने एका दुमडून घ्यायचं असं, असे दुमडून त्याच्यावर पण लावायचं पीठ, असं घट्ट पीठ असेल तेवढं छान वडी होती। आणि तेल टाकायचं पिठामध्ये, मग चांगली खुसखुशीत होती, हे पहा, तासे बी करायचे, ह्याच्यावर पण लावायचं, हे पहा। आळूवड्याच्या पद्धत वेगळी वेगळी आहे, घट्ट धरून बांधायचं, एकदम टाईटमध्ये घ्यायचं, हे पहा, टाईटमध्ये घेतलेलं आहे ना असं घेऊन असं लोटून द्यायचं, सगळीकडे मिक्स होणार पीठ आणि छान होणार। हे झालेलं आहे आपले, आता मी कापून दाखवते, हे बघा, अशी कापायचं, अर्धा ते पाऊण इंच असेल ना त्या पद्धतीने कापायचं, पाऊण इंच तरी झाली पाहिजे वडी आपली, असं कापायचं, हे पहा,
अशी कापून घेतलेली आहे मी। आता पहा मी वडी कशी बनवते ते पहा। तेल तापायला ठेवलेलं आहे, इकडे दाबायचं, याची वाटीचा आकार बनवायचा, याला वाटी बनवून घ्यायची पहा, अशी वाटी बनवायची, नाही तेलात द्यायची सोडून। याला उकडायचं नाही, झटपट होणारी रेसिपी आहे, याला काहीच करायचं नाही, एकदम सोपी। इकडे बनवायचं, लगेच फ्राय करून घ्यायची, का झाली आपली वडी तयार। हे पहा असं खड्डा करायचा, दाबायचं त्याला, खड्डा बनवून घ्यायचा, त्याला वाटी बनवायची त्याची, कटोरी म्हणतात ना, कटोरीसारखं बनवायचं असं। हे पहा अशी कटोरी बनवायची मस्त। वेगळ्या पद्धतीने मी ती रचलेली आहे, वडे पण पानं पण वेगळ्या पद्धतीने रचून बनवलेली आहे, वळकुटं त्याचं। तर हे पहा नीट लक्ष देऊन पहा जरा कशी बनवलेली आहे। खूप अप्रतिम लागती ही वडी, कोणी खाल्ली पण असं अजून ह्या पद्धतीची, आणि ते आंबट गोड, थोडंसं वेगळी चव लागती, छान लागतं आंबट, इथं आंबट आंबट आणि तिखट एकदम छान टेस्टीला भाकरवडीसारखीच लागते, एकदम मस्त। त्याच्यावरून बी उत्तम म्हटलं तरी चालेल, हे आळूपूची पानं आहे त्याच्यात ना, तर छान लागते ती। हे पहा असं सोडून द्यायचं आणि स्लो गॅसवरच भाजायची, फास्ट गॅस करायचं, एकदम चांगली खरपूस होऊन द्यायची, लाल रंग आला पाहिजे, पीठ सगळं शिजलं पाहिजे ते, आपलं पीठ सगळं कच्चं आहे ना, ते संपूर्ण पीठ शिजलं पाहिजे त्याच्यातलं। खूप सुंदर दिसतात पण, आणि वाढायला पण खूप सुंदर, आणि खायला एवढ्या टेस्टी असतात ना, नक्की करून पहा। सोप्या पद्धतीत आहे, आणि नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन माझ्या रेसिपी येत जातील, पाहत राहा तुम्ही। वेगळेवेगळे मी घेऊन येत असते, वेगळं काय असेल ते, असं का 33 रेसिपी कधी घेऊन येत नाही, वेगळ्यावेगळ्या पद्धतीने घेऊन येत असते। ते बघा छान असं आता झालेलं आहे, कसे एकमेकाला टक्कर देतात, कसे छान गोलगोल फिरतात, मस्त वाट्या आपल्या छान वाटतात का नाही, एकदम मस्त वाटतात का नाही, मस्त एकदम फर्स्ट क्लास आहेत दिसायला भी, तेवढ्या सुंदर। आता आपल्या जवळजवळ झा होतच आलेल्या आहेत कटोऱ्या, हे पहा किती सुंदर खरपूस, एकदम असं तोंडात मोडली तरी कुरकणी आवाज येतो, अशी छान होते। आता मी काढून घेते ताटात छान, हे पहा असं छान काढून घ्यायच्या मस्त, तर तुम्हाला दाखवते कसे बनवायचे। अजून बी भरपूर आहेत आपल्या, तर मी आता तुम्हाला सेव्ह करून दाखवते। हे बघा किती सुंदर, वेगळ्याच दिसतात ना, पहा बरं किती छान कटोरी आपली, आळूवडी कटोरी, आणि तेवढीच टेस्टी, खूप छान रेसिपी आहे, मस्त एकदम दिसली पण आहे, छान एकदम आहे।